संबंधी अजित दादांना पत्र आलं की आज तो प्रश्न उपस्थित केला जाईल, त्याच्यात जे बदल हवे होते ते करून त्याच्यावरती तो प्रश्न न लागल्यामुळे अजितदादांनी परत विषय काढल्यावरती अध्यक्षांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयामधलं कायद्याचा कुठलाही भाग घेतला नाही, तो प्रश्नच लागू दिला नाही। याचा अर्थ अध्यक्ष स्वतः भ्रष्टाचाराला मागे घालत आहेत। सभागृहाच्या खुर्चीवर बसल्यानंतर ते कुठल्याही पक्षाचे नसतात, पण ह्याच्यामध्ये एक ज्येष्ठ मंत्री गुंतला असल्यामुळे हा प्रश्न लागूच द्यायचा नाही, त्याची उत्तरं येऊच द्यायची नाही, ती पटलावर येऊ नयेत याची व्यवस्था स्वतः अध्यक्षांनी केली। आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणं म्हणजे अब्दुल सत्तार सकट पहिल्या दिवसाची काढलेली सगळी प्रकरणं, पहिलं प्रकरण सुरू झालं माननीय मुख्यमंत्र्यांचं, त्याच्यात आम्हाला बोलू दिलं नाही। मुख्यमंत्र्यावरती ताशेरे ओढलेले असताना, मुख्यमंत्र्यांनी स्वतःची चूक कबूल केली असताना त्यावरतीही आम्हाला बोलू दिलं नाही। अब्दुल सत्तारांची एवढी गायरानाची प्रकरणं निघाली, एवढी TET ची प्रकरणे निघाली, आम्हाला त्यावरतीही बोलू दिलं नाही। भुसे साहेबांची स्वतः त्यांनी कानफडात मारल्याची क्लिप समोर आली, त्याच्यावरती कुठलाही गुन्हा नोंदवला गेला नाही, तेही प्रकरण आम्हाला काढू दिलं नाही। शंभूराज देसाई यांनी एका जमिनीवरती बंगला बांधला जो इकोसेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे त्याच्यासंबंधी बोलू दिलं नाही। म्हणजे या सरकारचे 7-7 मंत्री त्यांचे चुकीचे झालेले निर्णय हे सगळे आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत असताना सभागृहात आम्हाला हे मुद्देच काढू दिले जात नाही। हे सरकार भ्रष्टाचाराला प्रोत्साहन तर देतच आहे, पण केलेल्या भ्रष्टाचाराला राजश्रयही देत आहे, हे भयानक आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणाबाबत चर्चा करायची नाही, अब्दुल सत्तारांच्या प्रकरणांबाबत चर्चा करायची नाही, हुसेनचा एवढा समोर आलेला व्हिडिओ त्याच्यात न नोंदवलेला गुन्हा चर्चा करायची नाही, असं जर सभागृहात चालणार असेल तर एकीकडे फक्त भ्रष्टाचार होत राहील आणि बाकीकडे कोणी बोलायलाच उरणार नाही।